नमस्कार, मी राज हंसनाळे, म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील जीवाची होती या काहिली या मालिकेतील अर्जुन. नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे रेवती. हो, सुयष्टीय कार्तिक देवराज ह्या कॅरेक्टरने इंट्रोड्यूस होतोय आमच्या मालिकेत. त्याचा पहिलाच दिवस असा होता की त्याचं अर्जुनसोबत जोरदार भांडण होतं आणि मिसअंडरस्टँडिंग होते. मुळात त्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते, पण पुढे जरा इंटरेस्टिंग आहे, कारण त्याच्या येण्याने अर्जुन रेवतीच्या रिलेशनवर काय परिणाम होतो, अर्जुन कल्लूच्या रिलेशनवर काय परिणाम होतो, किंवा कोकटनूर फॅमिली आणि रांगडे पाटील या दोन फॅमिलीजमध्ये त्याच्या येण्याने काय परिणाम होणार आहे, हे प्रेक्षकांना बघायला आवडेल. एक्झॅक्टली, कारण कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे. कन्नड मुलगा एंटर होते आणि त्याचं जवळ एक अप्पासोबत आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली तो कोकटनूरसोबत जास्त, म्हणजे काय बोलतात, काही जर त्यांचे जर प्लॅन्स असतील तर ते सक्सेस होऊ शकतात, कारण तो अप्पासोबत आहे. पण ऑब्व्हियसली ह्या रिलेशनशिपवरती परिणाम होणारच आहे, पण फक्त या नाही होणार, कल्लू आणि माझं रिलेशन असेल किंवा एकंदर सगळ्यांच्या रिलेशनवरती काही ना काही त्या कॅरेक्टरमुळे फरक पडेल. एंट्री सिक्वेन्स करताना खूप मजा आली, कारण फाईट सिक्वेन्स होता पण वेगळा होता थोडा, कारण चिखलामध्ये मड पूल पूर्ण चिखल करून आम्ही चिखलामध्ये फुल फाईट केली. बाकी सगळे बघताना असे असे करत होते हे सगळे, पण आम्ही दोघांनी खूप मजा केली, आम्ही एन्जॉय केला आणि धमाल आली पहिल्या एंट्री सिक्वेन्सलाच. नाही, पहिलंही हे वगैरे असं काही वाटलं नाही, कारण आम्हाला वेळच नव्हता दिला. मगाशी मी तेच सांगत होतो की आमचं सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी प्रोमो शूट होता आणि 4-5 दिवसानंतर सेकंड प्रोमो शूट झाला, त्यामुळे आणि लगेच आठवड्याभरात शूट स्टार्ट झालं, त्यामुळे हा वेळच मिळाला नाही. आणि मला असं वाटतं की तेच चांगलं झालं की वेळच नाही मिळाला आणि डायरेक्ट आम्ही सेटवरती आलो आणि शूटिंग स्टार्ट झालं. आणि आय थिंक आम्ही एन्जॉय करतो आहे शूट, कारण एकंदर पूर्ण युनिट खूप मस्त आहे. बाकी कास्ट इतकी चांगली आहे की असं काही त्यांनीच कधी असं फील करून दिलं नाही आम्हाला की आम्ही थोडे सिनियर आहोत वगैरे असं काहीच, त्यामुळे एकंदरच सगळे मजा मस्ती करत आम्ही शूट करतो आहे. तयारी इन द सेन्स सण आहे, सगळे एन्जॉय करणार, काही इव्हेंट्स आहेत ते अटेंड करणार आणि पुन्हा आपल्या आपल्या घरच्यांसोबत जाऊन एन्जॉय करणार. सण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात, म्हणजे जसं आपण प्रत्येक नवीन वर्षी काहीतरी चांगल्या अपॉर्च्युनिटीज चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करतो, तसाच तो प्रयत्न असेल. आय होप दॅट्स इट. हेच सांगेन की आम्ही चांगल्या पद्धतीने सिरियल करण्याचा प्रयत्न करतो आहे. आजपर्यंत तुम्ही जसा सपोर्ट केलात तसाच सपोर्ट करा, असंच प्रेम असू देत, असेच आशीर्वाद असू देत आणि आमची मालिका बघत राहा, एन्जॉय करत राहा. ह्या नवीन वर्षी नवीन संकल्प करावा असा विचार काय आहे तुझा? काही नाही, चांगले चांगले सीन करू, अजून काय मस्त मजा करू, शूटिंग करू.